मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। ठाणे अपराध शाखा ने ठाणे शहर से 17 देसी पिस्तौल, 31 मैगजीन और 12 जिंदा कारतूस अवैध जखीरा जब्त किया है। दो आरोपियों को गिरफ्तार भी किया गया है। बताया जा रहा है कि हथियार मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश से बिक्री करने के लिए महाराष्ट्र लाया जाता था। इसकी जानकारी जब लगी तो ठाणे पुलिस आयुक्तालय के हद्दी में संपत्ति अपराध प्रकोष्ठ ने भारी मात्रा में हथियार जब्त करने का सफलता हासिल की है। संपत्ति अपराध शाखा ठाणे शहर ने मुखबिर से गोपनीय सूचना के आधार पर राबोड़ी थाना क्षेत्र में घेराबंदी करके दो व्यक्तियों को हिरासत में लिया और इनके पास से 3 देसी पिस्तौल, 6 मैगजीन और 4 जिंदा कारतूस बरामद किया गया है। आगे की जांच के बाद स्थानीय पुलिस की मदद से महाराष्ट्र और मध्य प्रदेश की सीमा पर पचौरी डंकी क्षेत्र से आरोपी के पास से 14 और अवैध देसी पिस्तौल, 25 मैगजीन और 8 जिंदा कारतूस बरामद किया गया है। प्रॉपर्टी क्राइम ब्रांच ने इस तरह कुल 17 देसी पिस्तौल, 31 मैगजीन और 12 जिंदा कारतूस बरामद किए हैं। इनमें मध्य प्रदेश राज्य से रमेश मिश्रिया किराड़े और मुन्ना अमाशा अलवे आरोपी पुलिस की गिरफ्त में है और इस मामले में उनकी और जांच चल रही है और भी आरोपियों के शामिल होने की संभावना जताई जा रही है। यांचे नेहमी सर्व पोलीस स्टेशन असतील गुन्हे शाखेला आदेशित होतं, त्या अनुषंगानं मालमत्ता शाखा जी आहे आपली गुन्हे शाखेअंतर्गत यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावराणे साहेब आणि त्यांच्या टीमला एक इन्फॉर्मेशन मिळाली आणि त्या इन्फॉर्मेशन वर्कआउट करण्यासाठी ACP राजपूत साहेब गुन्हे शाखा आणि रावराणे साहेब त्यांचे पूर्ण टीम API जाधव आणि भांबरे भालेराव राठोड कोरडे असे सगळे अमलदार यांनी या एका ठिकाणी अवैध शस्त्र येत आहेत विक्रीसाठी असं माहिती मिळाली। त्यावेळेस त्यांनी ट्रॅप आयोजित केला राबोडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये। त्या ठिकाणी आपल्याला 3 शस्त्र विथ मॅगझिन आणि विथ 4 राऊंड आपल्याला मिळाले। त्यामध्ये 2 आरोपी आपण अरेस्ट केले, रमेश किराडे आणि मुन्ना आलवे हे राहणारे आहेत बुरहाणपूर मध्य प्रदेशमधले। आणि त्यांना ज्यावेळेस आपण अरेस्ट केलं, त्यांची ज्यावेळेस पोलीस कस्टडी घेतली, त्यावेळेस त्याच्या पुढं आपल्याला असं निष्पन्न झालं की त्यांनी काही जळगाव जामोर म्हणून बुलढाण्यामध्ये जे गाव आहे त्या ठिकाणी काही याची शस्त्र लपवून ठेवलेली आहेत। त्याच्यासाठी टीम रवाना झाली आणि एका आरोपीच्या बहिणीच्या घरी त्याला माहीत नव्हता यांनी जवळजवळ 14 शस्त्र त्या ठिकाणी लपवून ठेवलेली होती, तीही आपण हस्तगत केली। असं मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा या ठिकाणी आपण हस्तगत केलेला आहे। याच्यामध्ये जवळजवळ टोटल 17 पिस्टल्स, 12 जिवंत कारतूसे आणि जवळजवळ प्रत्येक पिस्टलमागे 2 मॅगझिन असा मोठा शस्त्रसाठा आपण जप्त करण्यात यशस्वी झालेलो आहे। एक उत्कृष्ट कामगिरी गुन्हे शाखेमार्फत करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपल्याला जे काही ट्रॅप आयोजित केलेला होता यामध्ये आपल्याला ज्यावेळेस कळालं की ही शस्त्र विक्रीला येत आहेत तर त्यावेळेसच आपण त्यांना ट्रॅपआउट केलेलं आहे। आता कस्टडीमध्ये आरोपी आहे, ते पुढे जाऊन कुणाला विक्री करतात काय करतात हा तपासांत्य आपल्याला निष्पन्न होईल। हे साधारणतः 30-35 हजार पर पिस्टल हे विकतात आणि ज्या पद्धतीनं त्यांना मागणी आहे आणि ज्या पद्धतीनं पैशाचा व्यवहार होतो या अनुषंगाने ते विकतात आणि असे जवळजवळ हे सगळे 14 जवळजवळ 17 पिस्टल्स यांनी या दराने ते विक्री करत होते। हे ट्रान्सपोर्टेशन आम्हाला जे काही तपासामध्ये आहे ते त्यांनी रेल्वे थ्रू इथं आपल्या ठाण्यामध्ये आलेले आहेत। जे पहिले 3 पिस्टल आहे ते रेल्वेतून प्रवास करून त्यांनी घेऊन आले या ठिकाणी विक्रीसाठी आणि ज्यावेळेस आपण तिकडनं 14 हस्तगत केली तर ते एका घरामध्ये आपल्याला ते मिळालेलं आहे।